या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर आपण यंदाची रंगपंचमी साजरी करणार आहोत, परंतु या महागाईचा परिणाम रंगपंचमीच्या खरेदीवर देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। रंगपंचमीचा सण येऊन ठेपलाय, त्यामुळे पांगुळ गल्ली आणि इतर भागातील बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या, मुखवटे आणि इतर प्रकारच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली। कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्ष रंगपंचमी उत्सवावर निर्बंध होते, त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका सहन करावा लागला होता। मात्र यावेळी निर्बंध नसल्यामुळे रंगपंचमीची तयारी आतापासूनच सुरू झाली। अवघ्या 4-1 दिवसांवर रंगपंचमी येऊन ठेपल्यामुळे मंगळवार बाजार, तोडबसवाना चौक आणि इतर भागातील बाजारपेठा विविध प्रकारचे रंग, पिचकारे आणि मुखवटे इतर प्रकारच्या साहित्याने सजलेली आहे। 2020 आणि 21 मध्ये कोरोनाचं संकट कायम असल्याने होळीसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या व्यापारी वर्गाला फटका सहन करावा लागला होता। रंग आणि इतर साहित्याची खरेदी कमी प्रमाणात झाली होती, मात्र यावेळी कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने सणावर कोणतेही निर्बंध नाहीयेत, त्यामुळे रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे हे निश्चित आहे। रंगपंचमीमध्ये बालचमू, पिचकारी आणि इतर प्रकारचे साहित्य अधिक प्रमाणात खरेदी करतात, त्यामुळे बालचमूंना आकर्षित करतील अशी साहित्य बाजारात उपलब्ध केली गेली आहेत। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत इतर साहित्याच्या तुलनेमध्ये 5% वाढ झाल्याची माहिती व्यापारी वर्गांनी अस्मिता विजनशी बोलताना दिली आहे। तेच कलर विकता आणि आता सध्या कलरचे रेट वाढलेले आहेत। किती रेट वाढले? 10-15% रेट वाढलेले आहेत। कोणकोणते कलर आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे सगळ्या म्हणजे गुलाबी, भगवा, हिरवं, पोपटी, निळं सगळं कलर। नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे जे कलर आहेत रासायनिक कलर आहेत की इको फ्रेंडली कलर? इको फ्रेंडली कलर। गिरायकांचा कसा प्रतिसाद आहे? गिरायकांनी वाढले भाव, लई वाढले। गिरेक काय नाही, गिरेक ही ना पडून चालले। गिरेक एवढं रेट स्वस्त मागाले, गेल्या टाइमचं जे रेट आहे तेच मागाले, आता वाढलेला भाव सुद्धा। आमच्याकडे इको फ्रेंडली कलर भेटले तर आम्ही पहिल्यापासून कलर विकतो। आणि म्हणजे आपण पिचकारी जे म्हणजे तर सगळे पिचकारी विकतो। आणि ते पिचकारी मग गेल्या वर्षी भाव कमी होता, यावर्षी 15-20% भाव वाढलेला आहे। म्हणजे प्रत्येक वस्तूचे भाव हे वाढले? किती टक्के वाढले? 15-20% वाढले। कोणकोणत्या वस्तू आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे पावडर कलर आहे आणि पिचकारी आहे आणि आपला बंदूक वगैरे असले हे सगळे चायना आयटम। मार्केटमध्ये चायना आयटम बंद झालेला आता, फक्त आता आहे लो आपले इंडियन आयटम आहे। इंडियन आयटम जे पहिला किती होतं 10 रुपये होतं, आता ते वस्तू 30 रुपये झाली। यावेळी बाजारपेठेत देशी साहित्य अधिक प्रमाणात उपलब्ध असून चायना मार्केटमधून येणाऱ्या साहित्याकडे ग्राहक पाठ फिरवत असल्यानं देशात तयार झालेले साहित्य यावेळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे।